आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोणाचा फोन होता? बाबांचा फोन होता. वा, आज काय शिकवलं मास्तरांनी? नाही, त्यांना मुक्ताकडून आकाश भाऊजींचं लग्न ठरलं ते कळलं म्हणून फोन केला होता. झालं. तुम्ही वाडकरांनी नाशिक भर बोंबाबोंब करायला सुरुवात केली का? नाही, तुम्हाला आमचं काही भलं झालेलं बघवतच नाही का? गप ना बाई, तू बोलूच नकोस काही. हे बघ, मी सांगते, तुमच्या सगळ्यांमुळे जर माझ्या आकाशच्या लग्नामध्ये काही विघ्न आलं मग तुम्हाला कळेल आशालता काय. ओ, आम्ही असं कशाला करू? आम्ही तुमच्या किंवा आकाश भाऊजींच्या वाईटावर टपलेलो नाही आहोत. तुम्ही हा गैरसमज डोक्यातनं काढून टाका. कसा काढू? अगं, कसा काढू गैरसमज? आजपर्यंत तू आमचं काही भलं होऊ दिलेस? हे बघ, तुला जर आकाशची एवढी काळजी असती ना उभी, तर तू तेव्हाच त्याचं लग्न मुक्ताशी लावून दिलं असतंस. अहो काय, आओ काय आओ? हा नाही, बरं झालं, बरं झालं. त्याचं मुक्ताशी लग्न झालं नाही ना, तेच बरं झालं. उपकार केलेस बाई. म्हणून ती श्रीमंताची पोर आली तरी आमच्या घरात. काय गं ओवी, तुझ्या बापाकडे आता फुटकी कवडी नसेल म्हणून मग ही श्रीमंताची पोर आमच्या घरी येते म्हणून असा जळफळाट होत असेल ना त्यांचा जळफळाट? मी तुला आधीच सांगते, आता मला कुणाचीही नाट लागायला नकोय माझ्या आकाशला. आधीच सांगते तुला, त्यांना म्हणावं ती फाटकी जोळी घेऊन यायचं नाही आमच्याकडं. आणि तुला जर हे सांगता येत नसेल तर मी तुला सांगते की मी लग्नाची पत्रिका घेऊन येणार नाहीच आहे. आणि तुम्हाला कुणालाही मी आकाशच्या लग्नाला बोलवणार नाहीये. माझे पैसे कधी देणार आहेस? वर्ष हे बघ, मला आता म्हणजे थोडीशी प्रॉब्लेम चालू आहे. तू मला काहीही कारण देऊ नकोस. ऑलरेडी खूप ऍडजस्ट केलंय मी तुला. विक्रांतने आधीच मला एकदा त्या पैशांबद्दल विचारून झालंय समीर.